महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था जी आहे त्याचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. अहो शिंदे साहेब, काय चाललंय तुमच्या ठाण्यामध्ये? केवळ शाखा बळकवण्याच्या नादात आणि कार्यकर्त्यांना स्वतःकडे खेचण्याच्या नादात तुम्ही गरोदर बायकांना देखील मारहाण करताय. माननीय देवेंद्र फडणवीस, आपण किती काळ या 40 आमदारांचे लाड पुरवणार आहात? गेली 7-8 महिने आम्ही जे म्हणत आहोत वारंवार की हे शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था जी आहे त्याचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. एकतर ह्या 40 जे आमदार घेतले त्यातले अनेक जण कोणी लोकांना मारहाण करतात, कोणी शिवीगाळ करतात महिलांना, आणि काल तर कहरच झाला. आमच्या म्हणजेच माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आमची एक कार्यकर्ती जी गरोदर होती तिला मारहाण करण्यात आली. अहो शिंदे साहेब, काय चाललंय तुमच्या ठाण्यामध्ये? केवळ शाखा बळकवण्याच्या नादात आणि कार्यकर्त्यांना स्वतःकडे खेचण्याच्या नादात तुम्ही गरोदर बायकांना देखील मारहाण करताय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि जे गृहमंत्री आहेत माननीय देवेंद्र फडणवीस, आपण किती काळ या 40 आमदारांचे लाड पुरवणार आहात हे तुम्हाला महाराष्ट्राला उत्तर द्यावं लागेल. आज माननीय उद्धवजी आणि रश्मीताई हे दोघही त्या सदर मुलीला भेटायला आलेत. आम्ही ही सर्व परिस्थिती अत्यंत गांभीर्याने घेतली आहे आणि जोपर्यंत माननीय देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहे ते याच्यावर काहीतरी ठोस काही कारवाई करणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.